Okay, good morning. Today we are going to see one more problem. So the coordinate of two points x and y are given. X and y चे coordinate दिलेले आहेत. So north coordinate दिलेला आहे 980.50 x चा आणि y चा north coordinate दिलेला आहे 1200. त्याच्यानंतर ईस्ट कोऑर्डिनेट दिलेला आहे 800 आणि 500 एक्स आणि वाय चा. काय विचारले, फाइंड लेंथ अँड बेरिंग ऑफ लाईन एक्स वाय. जी क्लोजिंग लाईन आहे एक्स वाय, याची लेंथ आणि बेरिंग आपल्याला फाइंड आउट करायचं दिलेले आहे. सो या टाईपचा न्यूमरिकल आपण बघितलेला आहे. सो याच्यामध्ये काय करायचं, पहिल्यांदा लॅटिट्यूड फाइंड आउट करायचं. दोन क्वेश्चन विचारलेले आहे, पहिल्यांदा लेंथ आणि दुसरी बेरिंग. ओके, सो या टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला पहिल्यांदा बेरिंग काढावं लागतं आणि बेरिंग काढल्यानंतर आपल्याला फायनली लेंथ मिळते. ओके, सो सोल्युशन, वी नो दॅट लॅटिट्यूड ऑफ एक्स वाय इज इक्वल टू, लॅटिट्यूड ऑफ एक्स वाय म्हणजे काय, जो काय वाय कोऑर्डिनेट आहे त्याचा नॉर्थ कोऑर्डिनेट ते आहे 1200 मायनस एक्स कोऑर्डिनेटचा नॉर्थ 980.50. सो 1200 वजा 980.50, ऑलरेडी आपण या टाईपचं सम बघितलेले आहे. सो 1200 वजा 980.50 हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर ते येते लॅटिट्यूड 219.50 लॅटिट्यूड ऑफ एक्स वाय लाईन. ओके, सिमिलरली डिपार्चर ऑफ एक्स वाय इज इक्वल टू 500 मायनस 800, that comes out to be minus 300, that is the departure of xy. The latitude of xy किती आलं, positive 219.50 1200 वजा 980.50. सो याची याचं साइन आहे पॉझिटिव्ह. ओके, आणि हे आहे या ठिकाणी निगेटिव्ह. ओके, सो ह्या साईन वरून ठरते की एक्स वाय जी लाईन आहे ती कोणत्या क्वार्टरमध्ये असणार आहे. ओके, सो लॅटिट्यूड इज पॉझिटिव्ह, डिपार्चर इज निगेटिव्ह, देअरफोर द लाईन एक्स वाय विल लाय इन द फोर्थ क्वार्टरंट. As latitude of xy is positive and departure is negative, therefore xy lies in फोर्थ क्वाड्रंट. आता एक्स वाय चं लॅटिट्यूड काय आहे, पॉझिटिव्ह आहे, डिपार्चर निगेटिव्ह आहे, त्याच्यामुळं एक्स वाय ही जी लाईन आहे ती फोर्थ क्वाड्रंट मध्ये असणार आहे. त्याच्यामुळं देअरफोर बेरिंग ऑफ एक्स वाय इज इक्वल टू टॅन थीटा इज इक्वल टू डिपार्चर डिवाइडेड बाय लॅटिट्यूड, देयरफॉर थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स. डिपार्चरची व्हॅल्यू किती आहे 300, निगेटिव्ह साईन कन्सिडर करायचं नाही. 300 डिवाइडेड बाय 219.50. ओके, सो याच्यावरून आपल्याला थीटा किती मिळतोय, थीटा इज इक्वल टू नॉर्थ फोर्थ क्वार्टर मध्ये आहे, त्याच्यामुळे नॉर्थ दिस वन इज द फोर्थ क्वाड्रंट, नॉर्थ वेस्ट असणार आहे. ओके, सो नॉर्थ वेस्ट
ओके सो थीटा इज इक्वल टू टेन इनवर्स जर 300 डिवाइडेड बाय 290.50 हा क्वेश्चन जर केला तर तो जो अँगल आहे तो किती येतो 53 degrees 52 minutes and 23 seconds ओके सो दिस इज द अँगल याला आपण म्हणतो बेरिंग ओके सो हा जो अँगल आहे ही लाइन सपोज एक्स वाय आहे सो हा जो अँगल आहे तो किती येतो 53 degrees 52 minutes and 23 seconds अँगल नॉर्थची असणारा जो अँगल आहे तो मिळतो आपल्याला विच इज नोन एज अ बेरिंग ओके सो पहिली व्हॅल्यू मिळाली आपल्याला इथपर्यंत तुम्ही सॉल्व केलं तर तुम्हाला 4 मार्क मिळतील थीटा इज इक्वल टू नॉर्थ 53 degrees 52 minutes 23 seconds वेस्ट ओके सो दॅट इज द बेरिंग ऑफ लाईन एक्स वाय ओके आता याच्यानंतर आपल्याला लेंथ फाइंड आउट करायची आहे सो लेंथ इज फाइंड आउट करायची बघा वी नो दॅट सेकंड लेंथ ऑफ एक्स वाय आता एक्स वाय ची लेंथ कशी फाइंड आउट करायची वी नो दॅट लेंथ इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ समेशन ऑफ लॅटिट्यूड स्क्वेअर प्लस समेशन ऑफ डिपार्चर स्क्वेअर देअरफोर या ठिकाणी लॅटिट्यूड किती आहे आपला सो लॅटिट्यूड ऑफ लाईन एक्स वाय इज 219.50 स्क्वेअर प्लस डिपार्चर इज मायनस 300 स्क्वेअर ओके सो ही जी काय लेंथ आहे स्क्वेअर रूट जर तुम्ही सॉल्व केलं तर तुम्हाला डायरेक्टली आता इथं व्हॅल्यू लिहितो मी 219.50 स्क्वेअर प्लस 300 स्क्वेअर याचं स्क्वेअर रूट तुम्ही काढलं तर ती जी काय लेंथ आहे ती किती आहे इथे 372 meters एवढी लेंथ आहे ओके सो लेंथ साठी हा फॉर्म्युला वापरला आपण सो या फॉर्म्युलावरून आपण लॅटिट्यूड आणि डिपार्चरचं स्क्वेअर आणि त्याचं स्क्वेअर रूट काढलं की तुम्हाला लेंथ 372 meters येईल आता लॅटिट्यूडच्या फॉर्म्युलावरून सुद्धा काढू शकताय लॅटिट्यूड म्हणजेच काय लॅटिट्यूड इज इक्वल टू एल कॉस थीटा एल काढायची आपल्याला सो लेंथ इज इक्वल टू लॅटिट्यूड लॅटिट्यूड आपल्याला माहित आहे लॅटिट्यूड किती आहे 219.50 डिवाइडेड बाय कॉस ऑफ थीटा जो काढलेला आहे 53 degrees 52 minutes and 23 seconds याच्यावरून सुद्धा तुम्हाला लेंथ फाइंड आउट करता येईल ओके सो दिस इज अ व्हेरी सिंपल न्यूमेरिकल सम सो या पद्धतीने आपण लेंथ फाइंड आउट करू शकतोय ओके सो या पद्धतीचे अजून न्यूमेरिकल्स तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ते लेंथ आणि बेरिंग फाइंड आउट करता येऊ शकतं सो हा 8 मार्काला प्रश्न विचारला जातो ओके सो वी स्टॉप हियर